नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय आता 10वी मराठीवरती. तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल की मराठी विषयामध्ये कसे जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळतील. वेळ आहे कमी, फक्त राहिलेत आपल्याकडे जवळपास 28-29 दिवस, म्हणजे एक महिना राहिलाय. या एका महिन्यामध्ये असं काही प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे की तुम्ही 35 वरून 95 पर्यंत जाल, म्हणजे तुमचे जे मार्क आहेत ते जवळपास डबल पेक्षा अधिक वाढतील. कमीच अभ्यास करायचा आहे, कमी पार करायचा अभ्यास, परंतु तो कमी अभ्यास करून सुद्धा पास होण्याची चांगली हमी आपल्याला मिळाली पाहिजे. त्यासाठी काय स्ट्रॅटर्जी वापरायची ते तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, माझं असं एक वैयक्तिक मध्ये, आताच्या टायमाला तुम्ही जर मराठीचा अभ्यास करत असाल तर पुस्तक थोडंसं बाजूला ठेवा, आणि पुस्तक बाजूला ठेवून प्रश्नपत्रिकांचा जो काही सराव आहे, तो फॉर्मॅट जो आहे, तो आपण समजून घ्या, आणि त्या फॉर्मॅट प्रमाणे तयारी करा. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवायच्या तर आहेत, पण नुसत्याच प्रश्नपत्रिका नाही सोडवायच्या. एक चांगली ट्रिक सांगतो. बघा मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते बघा, त्यानुसार बघा. पहिला जो प्रश्न असतो आपला, तो पठित उतारे, म्हणजे पाठ्यपुस्तकातले उतारे असतात. मग पाठ्यपुस्तकातल्या उतार्यावरचे काही प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर अपठित उतारे असतात, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर कवितेवरचे वेगवेगळे प्रश्न असतात, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर व्याकरणाचा भाग आहे, तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पत्रलेखन आहे, सारांश लेखन आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे प्रश्नपत्रिकेनुसार प्रत्येक भागाची एक वेगळी तयारी करता आली पाहिजे तुम्हाला. आणि त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, चांगल्या नोट्स पाहिजेत मित्रांनो. नोट्स, या चांगल्या नोट्स जर का तुम्हाला मिळाल्या, छोट्याशा नोट्स आहेत, त्या जर तुम्हाला मिळाल्या चांगल्या, तर त्या नोट्सचा वापर करून तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळू शकतात. 2-3 दिवसाच्या अभ्यासामध्ये मधून सुद्धा तुम्ही खूप चांगले मार्क मिळू शकता. तर त्या नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. त्या नोट्स तुम्ही जर नीट वाचल्या, नीट समजून घेतल्या, आणि त्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला, तर तुमचे मार्क अशा प्रकारे डेव्हलप होतील, तुमचे मार्क वाढतील. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की त्या नोट्स तुम्ही कुठून डाउनलोड करू शकताय. तर त्या नोट्स तुम्हाला कुठून कशा डाउनलोड करायच्या ते सांगतो तुम्हाला. बघा, तुम्ही एका वेबसाईटवरती जाऊन त्या नोट्स बघू शकताय, पण नुसत्या त्या नोट्स बघायच्या नाही आहेत, त्या नोट्सच्या PDF फाईल तुम्ही डाउनलोड करायच्या. आता त्या नोट्स कशा आहेत बाबा, एक फाईल आहे पठित उतार्यांची, अपठित उतार्यांची, कवितावरच्या प्रश्नांची वेगळी PDF आहे, त्याचबरोबर व्याकरणाची वेगळी PDF आहे, त्याचबरोबर रायटिंग स्किलची वेगळी PDF आहे. प्रत्येक भागाच्या नोट्स एकदम सुटसुटीत आहेत तिथं. तर आता आपण जाऊन बघूयात त्या वेबसाईटवरती, आपल्या वेबसाईटवरती जाऊन बघू तुम्ही मराठीच्या ज्या नोट्स आहेत त्या कशा डाउनलोड करू शकता. ओके, तर या मराठीच्या नोट्स डाउनलोड करा मित्रांनो, आणि डाउनलोड करून त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. तर बघूयात आता आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन या मराठीच्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या. तर जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवर. तर बघा मित्रांनो, यासाठी गुगलवरती जायचं, आणि गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे टाईप करायचं आहे. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती बघा, इथं तुम्हाला जवळपास यूट्यूब दिसेल, तर यूट्यूबवरती नाही, तर ही जी वेबसाईट तुम्हाला दिसते तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्रिएटिव्ह लर्निंग या ठिकाणी दिसते, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल, आणि वेबसाईट बघा अशा प्रकारे तुम्हाला जबरदस्त दिसेल. मोबाईलवरती असेल तर थोडासा वेगळा इंटरफेस दिसेल, तिथं 3 अशा आडव्या रेषा दिसतील, तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. इथं बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता, इम्पॉर्टंट नोट्स डाउनलोड करू शकता, ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. तर इम्पॉर्टंट नोट्सवरती तुम्ही क्लिक करायचं. इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केल्यावर हे जरा बंद करा, आणि खाली या थोडंसं. खाली आल्यानंतर बघा, या ठिकाणी गणित, इंग्लिश आणि मराठीच्या सध्या नोट्स आहेत. लवकरच इतर विषयांच्या सुद्धा नोट्स येतील. मराठीवर मित्रांनो क्लिक करा. मराठीवर जर तुम्ही क्लिक करताय तर बघा, मराठीच्या सगळ्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिसते. खाली या, समास, शब्दसिद्धी, शब्दसंपत्ती, प्रश्नपत्रिका स्वरूप, पाठित उतार्यावरील प्रश्न, अपाठित उतार्यावरील प्रश्न, कवितेवरील प्रश्न, संपूर्ण व्याकरण आणि भाषाभ्यासच्या नोट्स, पत्रलेखन, सारांश लेखन, जे पाहिजे त्यावर क्लिक करा, तुम्हाला लगेच PDF फाईल मिळणार आहे. तर या सगळ्या नोट्स तुमच्यासाठी आहेत मित्रांनो. तर आत्ताच्या आत्ता लगेच जा, आणि लगेच जाऊन मित्रांनो तुम्ही क्लिक करा. मतलब म्हणजे गुगलवरती जा, आणि गुगलवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करून या ज्या नोट्स आहेत त्यावर क्लिक करून डाउनलोड करून घ्या. ओके मित्रांनो, बाय, सर्वांना धन्यवाद.